अभिनेता सुबोध भावे सध्या बस बाई बस या नव्या शोमुळे चर्चेत आलाय. याशिवाय सध्या त्याच्या एका बेधडक वक्तव्याची देखील चांगली चर्चा रंगली आहे. एका कार्यक्रमात सुबोधने राजकीय पार्श्वभूमीवर भाष्य केलं आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली. अनेकांनी सुबोधच्या या वक्तव्याला समर्थन दिलं तर अनेकांनी त्याच्यावर टीका देखील केली. सुबोधचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण याच दरम्यान सुबोध भावेने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आणि त्यात त्यांनी खुलासा देखील केलाय. चुकीच्या बातमीने गोंधळ घातला असून आधी माझा हा व्हिडिओ बघा आणि मग ठरवा असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. इतकंच नाही तर माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागतो असंही सुबोधने म्हटलंय. सुबोधने पुण्याच्या त्या भाषणाचा अनकट व्हिडिओ देखील शेअर केलाय. पण जेव्हा लोकमान्यांच्या सिनेमाच्या निमित्ताने लोकमान्यांचं चरित्र वाचण्याचा किंवा त्यांच्यावरती ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रसंग आला, मला सगळ्यात जास्त त्यांच्याबद्दल कौतुक वाटलं लोकमान्यांबद्दल. किंवा मला आजही राहून राहून आश्चर्य वाटतं की अशी चर्चा आपल्यामध्ये कधीच का होत नाही की आगरकर असतील, लोकमान्य असतील, त्यांच्या शाळा कॉलेजमधले सगळे सहकारी असतील, या सगळ्या तेव्हाच्या तरुण मुलांमध्ये चर्चा काय व्हायची. तर आपला देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा देशाची व्यवस्था कशी असली पाहिजे, देशामध्ये काय काय असलं पाहिजे, आपला देश कसा असला पाहिजे. मला असं वाटतं की रात्रभर ते पुण्याच्या कुठल्या तरी टेकडीवरती जाऊन चांदण्यांकडे बघत आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर कसा असला पाहिजे याच स्वप्न बघत असत. आणि हे स्वप्न बघत असत म्हणूनच ते प्रत्यक्ष कुठेतरी अंमलात या त्या गोष्टी येत होत्या. मग त्या केसरीच्या निमित्ताने येत होत्या, त्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत होत्या, त्या वेगवेगळ्या ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या माध्यमातून येत होत्या. आणि दोघांचे मार्ग जरी वेगळे असले तरी उद्देश एकच होता, ते म्हणजे स्वराज्य. मला असं वाटतं की आज मित्र म्हणजे मी सुद्धा शाळा कॉलेजमधनं आलेलो आहे, तुम्ही सुद्धा सगळे आलेले असाल, ही पुढची पिढी सुद्धा त्याच्यातनं जाईल. आज आपण असं खरंच विचार करतो का, आज आपण देश उभारण्याचं काम ज्यांची लायकी नाही असं राजकारण्यांच्या माथी सोपून आपण मोकळे झालो आणि आपण विचार काय करतो की तू अमेरिकेला चाललायस का युरोपला चाललायस, मग तू पुढचं शिक्षण, मग पगार, मग बालेवाडीला तिकडे जायचंय, सॉफ्टवेअर मध्ये जायचंय, ऍक्सेंचरला जायचंय का बेंगलोरला जायचंय का, मग खरंच एलएला जायचंय का कॅलिफोर्नियाला जायचंय का कुठे जायचंय. आपल्या स्वतःच्या करिअरच्या पलीकडे आपण खरोखर देशाचा विचार करतो का. आपल्याला असं वाटतं की ते जे नालायक राजकारणी आहेत आपण निवडून दिलेले, ते आपल्या देशाची काळजी घेला आणि त्यांनी काय करून ठेवलंय गेल्या काही वर्षांमध्ये आणि अजूनही काय करत आहेत हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या संस्थेत येऊन हे बोलण्याचं कारण असं आहे की या संस्थेची सुरुवातच झाली अशासाठी की राष्ट्रीय शिक्षण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना मिळालं पाहिजे. आणि ते राष्ट्रीय शिक्षणच मिळणार नसेल, आपल्या देशाचा राष्ट्राचा विचार करणारी पिढीच जर आपण निर्माण करत शकत नसू तर मग या शिक्षणाचा खरंच काही उपयोग आहे का. ब्रिटिशांना शिक्षण देण्याची गरज अशासाठी वाटली कारण त्यांना इथे नोकर निर्माण करायचे होते, मालक निर्माण करायचे नव्हते. आणि आजही आपण या शिक्षणाच्या माध्यमातून फक्त नोकरच निर्माण करतोय. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतसूर्याचे तेज या लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्य नाटिकेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करताना सुबोधने महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचा समाचार घेतला. ज्या राजकारण्यांची लायकी नाही अशांच्या हातात आपला देश उभारणीचं काम दिलं आहे अशा तीव्र शब्दात सुबोधने टीका केली. मात्र त्याच्या या भाषणाचा अनेकांनी चुकीचा अर्थ काढून त्याला ट्रोल केलं आणि गोंधळ घातला असं सुबोधने म्हटलंय. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.